अमळनर 7 न्यूजच्या फास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहुयाच्या ठळक घडामोडी. हायब्रिड एम्युटी अंतर्गत धुळे रस्त्याचं काम अत्यंत संत गतीने सुरू आहे व यामुळे पर्यायी रस्ता म्हणून शहरातील रस्त्याची वाट लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार अनिलदादा पाटील यांनी धुळे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय गाठून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठेकेदारास चांगले धारेवर धरले. यावेळी ठेकेदाराला कामाचा वेग वाढवण्याची सक्त सूचना आमदार पाटील यांनी केली. धुळे चोपडा रस्ता व शहरातील पर्यायी रस्त्याची डागडुजी येत्या 20 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि ठेकेदाराला दिल्या आहेत. त्यानंतर आमदार अनिलदादा पाटील यांनी दगडी दरवाजासमोर येऊन या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. वडव्या पुढील बातमीकडे. भाऊजाईकडे शरीर सुखाची मागणी करून तिचा विनयभंग करून तिला आणि भावाला आणि आई वडिलांना मारहाण केल्याची घटना 4 रोजी रात्री 1:30 सुमारास अंबनेर शहरात घडली. माडीवाडा अमलेश्वर नगरमधील मूळ रहिवासी असलेली व मुंबई या ठिकाणी राहणारी एक विवाहित महिला मामांचं निधन झाल्यामुळे अंबनेर येथे आली असताना 4 रोजी रात्री 1:30 सुमारास महिलेचे जेठ राजेंद्र सनांसे यांनी भाऊजाईकडे शरीर सुखाची मागणी केली व तिचा विनयभंग केला आणि महिलेचा पती म्हणजे त्याचा भाऊ तसेच त्याचे आई वडील यांना देखील मारहाण केली. महिलेच्या फिर्यादीवरून राजेंद्र सनांसे याच्या विरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण करीत आहेत. जडोद येथील पाणीपुरवठा केंद्रातील विद्युत वाहिनीत बिघाड झाल्याने उद्या अंबनेर शहरात होणारा पाणीपुरवठा 1 दिवस उशिराने करण्यात येणार असल्याचे नगर परिषदेतर्फे कळवण्यात आले आहे. याची अंबनेर वासियांनी नोंद घ्यावी असे आवाहनही नपकंड करण्यात आलेलं आहे. तालुक्यातील प्रगणे डांगरी येथील भीमराव नामदेव शिसोदे यांच्या खड्याला शनिवारी आग लागल्याने शेती उपयोगी साहित्य आणि पत्राचे शेड जळून सुमारे 3 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. तर खड्यात बांधलेल्या 2 मशीनना आगीची आस लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत. आगीची घटना कळताच अंबनेर येथील अग्निशामकाची एक गाडी मागवण्यात आली. अग्निशमन विभागाचे नितीन खैरनार, फारुख शेख, आनंद झिंबल, आकाश बावीसकर, वशिम पठाण आणि गावातील ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी मदत केली. तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कैलासवासी नानाभाऊ मत्तू पाटील कला महाविद्यालयात शिक्षण सहसंचालक प्राध्यापक डॉक्टर सतीश देशपांडे यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जयंतराव पाटील आणि प्राचार्य डॉक्टर वसंत श्रावण देसले यांनी त्यांचं स्वागत केलं. आई वडील सासरवाडीला गेले असताना 17 वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने ऊस लावून पडून नेल्याची घटना हापोरे या ठिकाणी 5 रोजी 2:30 सुमारास घडली आहे. वडिलांनी अंबनेर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहे. तर शहरातील 5 कंदील चौकातील किशोर हिंदुजा यांचे किशोर ट्रेडिंग या दुकानातून अज्ञात चोरट्याने 3 रोजी रात्री ते दुकान फोडून बिडी, तंबाखू, सिगारेट आणि रोख रक्कम असा 21,000 रुपयांचा माल चोरून गेला आहे. याबाबत अंबनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुनील हरकर करीत आहे. वडव्या पुढील बातमीकडे. ठेशन रस्त्यावर सेंट्रल बँक ते मंगलमूर्ती पतपेढी दरम्यान एका बाजूने भुयारी गटारीचं काम अत्यंत संत गतीने सुरू असल्याने एकाच बाजूवर वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच धुळे रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळे शहराची पूर्ण वाहतूक या ठेशन रोडवरून होत आहे. त्यामुळे ठेशन रोडवर रात्रीच्या वेळी वाहतुकीचा प्रचंड खोडंबा होत आहे आणि याचा सर्वसामान्य अंबनेरकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे.